નેટવર્ક. રાષ્ટ્રીય વયોશ્રી યોજના મારફત ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपक्रमाचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी मालाड पश्चिम विधानसभाचे अध्यक्ष सुनील कोळी यांच्या माध्यमातून कुठे ना कुठे उपयुक्त गरजेचे वाटप व तथा विकलांग लोकांना जे जे गरजेची उपयोगी वस्तू यांचा कार्यक्रम करण्यात आला. बघा बिग न्यूज मराठीचा विशेष रिपोर्ट. सर, मालाड विधानसभामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये विकलांग आहे व इतर लोकांना असे साहित्य वाटप करण्यात आले, काय सांगाल? सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र शासनाची एक योजना आहे. जे 60 वर्षाच्या वरचे वयाचे आहेत, म्हणजे वयस्कर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, वयश्री योजना म्हणून आहे. त्या अंतर्गत सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टीजी यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सूचनेने आज हा इथे कार्यक्रम मालाड विधानसभेतर्फे आम्ही घेतला. याचं एनरोलमेंट आम्ही 2 महिन्यापूर्वी करून घेतलेलं आणि ज्यांना ज्यांना आपण स्लीप दिलेली आहे त्यांना आज इथे वाटप आहे. त्यांच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी छडी आहे, चष्मा आहे, दाताची कवळी आहे, डायबिटीजसाठी शूज आहेत, कमरेचा पट्टा आहे, टॉयलेटची चेअर आहे, व्हीलचेअर आहे, नी कॅप आहे, अशा विविध प्रकारच्या वस्तूंचं वाटप आज या ठिकाणी आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला. सर, संदेश काय देणार सर अशा विकलांगांसाठी, ह्या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी? संदेश फक्त एवढाच देऊ इच्छितो की गेल्या 7 वर्षांमध्ये यावेळेला या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी शपथ घेतली त्या दिवसापासून एक सर्वसामान्यांमध्ये एक दिलासा आणि सर्वसामान्यांना एक आशा असं एक परिवर्तन झालेलं आहे. त्या अनुषंगाने जी भारतीय जनता पक्षाची एक संकल्पना आहे, अंत्योदय योजना जी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचली पाहिजे, त्याचाच हा एक भाग आहे. आणि ज्येष्ठ नागरिक त्यांना ज्याची ज्याची आवश्यकता आहे त्या गोष्टीची उपलब्धता आपण आज करू शकतो.